ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। खड्डे भरा अन्यथा कोर्ट अवमानाची कारवाई करू, ऍडव्होकेट धैर्यशील सुतार। कुरुंदवाट नगर परिषदेने मुंबई उच्च न्यायालय जनहित याचिकेच्या निर्णयाप्रमाणे खड्डे भरावे अन्यथा कोर्ट अवमानाची कारवाई करू असं मुंबई उच्च न्यायालयाचे वकील धैर्यशील सुतार यांनी निवेदनाद्वारे नगरपालिकेला कळवलं आहे। सध्या पावसाळा सुरू आहे, येथील सर्व रस्त्यांची चाळण झाली आहे। रस्त्यावर ठिकठिकाणी भले मोठे खड्डे पडले आहेत, यातूनच या रस्त्याची गुणवत्ता किती खालच्या दर्जाची आहे हे दिसतं। या रस्त्यावरून वाहनधारकांना गाडी चालवताना कसरत करत वाहने चालवावी लागतात आहेत। नगर परिषद प्रशासनाने मागील 7 ते 8 वर्षापासून शहरातले रस्ते केले नाहीत। शहरातील विविध ठिकाणचे रस्ते खोदले जातात आणि ते मुजवले जात नाहीत। यासाठी तज्ज्ञ अभियंत्यांच्या सल्ल्याने शहरातील खड्डे भरून घ्यावेत। मुरमाने खड्डे भरू नयेत, मुरमाने खड्डे भरल्यास पाऊस पडून चिखल होऊन अपघात होण्याची शक्यता असते। रस्त्यावर खड्डे होऊ नयेत म्हणून नगर परिषदेने विविध उपाययोजना करणं आवश्यक आहे। मुंबई उच्च न्यायालय आणि एका जनहित याचिकेत या संबंधित निर्णय दिला आहे, त्यात राज्यातील सर्व नगरपालिकांना आदेश दिले आहेत, त्याची अंमलबजावणी तात्काळ करावी। वरील आदेश हे नगर परिषदेस बंधनकारक आहेत, त्याची अंमलबजावणी केली नाही तर उच्च न्यायालयाने जनहित याचिका 71/2013 मध्ये दिलेल्या निर्देशाचं अंमलबजावणी कुरुंदवाड नगर परिषद करत नसल्याचं, आपल्यावर कोर्ट अवमानाची कारवाई का करू नये याचा खुलासा 7 दिवसात करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे मुंबई उच्च न्यायालयाचे वकील धैर्यशील सुतार यांनी नगर परिषदेकडे केली आहे। महानकरे न्यूज साठी कुरुंदवाडहून इजाज खान पठाण।